नागपंचमीचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होतो मात्र यावर्षी सणसमारंभावर कोरोनाचं सावट आहे त्यामुळे प्रशासनाच्या आवाहनानुसार नागपंचमीचा सण साधेपणाने साजरा झाला अनेक नागरिकांनी घरामध्ये नागाच्या प्रतिमेची पूजा करून नैवेद्यही दाखवला शहरातील नाग मंदिरांमध्ये मोजक्याच भाविकांनी सोशल डिस्टन्स पाळत नागोबरायाची पूजा केली नागपंचमी निमित्त अनेक ठिकाणी भरणाऱ्या जत्रा आणि महिलांबरोबरच आबालवृद्धांचा उत्साह यावर्षी लॉकडाऊन मुळे हरवलाय नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची प्रथा आहे कोल्हापूर शहरातील अनेक नाग मंदिरात मोठ्या उत्साहात नागदेवतीची पूजा दरवर्षी केली जाते अनेक ठिकाणी नागपंचमी निमित्त जत्रा यात्राही भरतात मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण समारंभांवर निर्बंध आलेत आजचा नागपंचमीचा सण ही त्याला अपवाद नव्हता त्यामुळं अनेक भाविकांनी घरीच नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा केली नागप्रतिमेला हळदी कुंकू लावून दूध लाहया यांचा गोड नैवेद्य दाखवण्यात आला कसपा गेट इथल्या नागमंदिरामध्ये सोशल डिस्टन्स पाळून परिसरातील महिलांनी रायाची पूजा केली तर शुक्रवार पेठ इथल्या नागराज तरुण मंडळाच्या वतीनं दरवर्षी होणारे उपक्रम रद्द करून नागदेवतेची साधेपणाने पूजा करण्यात आली दरम्यान नागपंचमी नव्हे तर सर्पपंचमी साजरी करा असं आवाहन शुक्रवार पेठेतील चैतन्य मित्र केलं आहे मंडळाच्या युवकांनी नागपंचमी निमित्त आज दोन फूट उंचीची हुबेहूब नागप्रतिमा तयार केली होती परिसरातील नागरिकांनी या नागप्रतिमेची पूजा करून आणि नैवेद्य दाखवून साधेपणानं सण साजरा केला नागाळा पार्क इथल्या नागोबा मंदिरात दरवर्षी नागपंचमीनिमित्त यात्रा भरते महिला वर्गासह आबाल वृद्ध इथं गर्दी करतात पाळणे झोपाळे याद्वारे महिलाही नागपंचमीचा आनंद लुटतात मात्र यावर्षी मंदिर परिसरात सामसुम होती काही मोजक्या भाविकांनी नागदेवतीची पूजा केली दरवर्षी नागपंचमीला गजबजून जाणारा परिसर आज निरव शांतता अनुभवत होता